रवींद्र वस्त्र निकेतनचे सर्व मिनी स्टोअर दिवाळी निमित्त असंख्य व्हरायटींसह भरघोस डिस्काउंट सोबत आपल्या सेवेत. आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर तीच सेवा 51% भरघोस डिस्काउंट. त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या. आमच्या शाखा आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवटे मंगाळ, कडेगाव, आठवाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळस, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, म्हैसाळ, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत रवींद्र वस्त्र निकेतन सेलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. शिवप्रताप मानव कल्याण संस्थेच्या वतीने कारवे येथील प्राथमिक शाळेस LED संच भेट. शिवप्रताप मानव कल्याण संस्थेच्या वतीने कारवे येथील प्राथमिक शाळेस LED संच प्रदान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष विठ्ठलराव साळुंके, सरपंच मनीषा कांबळे, उपसरपंच माळी यांच्यासह शाळेचे विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. विट्यातील सूर्या फाउंडेशन मार्टचा धूमधडाक्यात शुभारंभ. विटा शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या सूर्या फॅशन मार्टचा शुक्रवारी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक, सामाजिक कार्यकर्ते शंकर मोहिते यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत ज्येष्ठ कलाई व्यावसायिक उत्तम पाटणकर यांच्यासह श्रीकांत पाटणकर व सूर्यकांत पाटणकर यांनी केले. विटा शहराच्या मध्यवर्ती भागात उभारलेल्या या 4 मजली दालनात प्रथमच विविध प्रकारच्या वस्तू, खाद्यपदार्थ, मुलांसाठी निरनिराळे गेम झोन आणि 2 मल्टीप्लेक्स स्क्रीनसह अत्याधुनिक चित्रपटगृह अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीच्या निषेधार्थ खानापूर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन. पेट्रोल डिझेल घरगुती सिलेंडरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. महागाईने जनतेच्या अक्षरशः कंबरडे मोडले असून यावर तातडीने उपाययोजना करून महागाई कमी करण्यात यावी अशी मागणी खानापूर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना निवेदन देऊन करण्यात आली. यावेळी तालुक्यातील युवक राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विट्यातील प्रदर्शनास महिलांचा भरघोस प्रतिसाद. विटात लेडीज बिझनेस असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 1 दिवसीय दिवाळी शॉपिंग फेस्टिवलला महिलांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनात दिवाळीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू, पणत्या, आकाश दिवे, रांगोळी, उठणे, लाकडी घाण्यावरील तेले, सौंदर्य प्रसाधने, इमिटेशन ज्वेलरी, होम केअर, हेल्थ केअर, पर्सनल केअर, इन्स्टंट मिक्स प्रोडक्ट, नैसर्गिक पद्धतीने बनवलेले साबण, चॉकलेट, दिवाळी फराळ, खानाच्या साड्या, सिल्क साडी आदी वस्तू खरेदीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. रेशन दुकानात येणाऱ्या निकृष्ट धान्याबाबत जनमंदिर फाउंडेशनच्या वतीने तहसीलदारांना निवेदन. खानापूर तालुक्यातील रेशन दुकानात येणारा गहू व तांदूळ निकृष्ट दर्जाचा येत असल्याचा नागरिकांच्या तक्रारीनंतर जनमंदिर फाउंडेशनचे गजानन सुतार व पदाधिकाऱ्यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तहसीलदारांनी या संबंधित विभागाशी बोलून येणारा गहू तांदळाच्या गाड्या तपासूनच घ्याव्यात अशा सूचना यावेळी संबंधितांना केल्या. काडीपेटी महागली, 14 वर्षानंतर पहिल्यांदाच झाली दरवाढ. माचीस बनवण्यासाठी लागणारी लाल फॉस्फरस 425 रुपये प्रति किलो मिळायचे. त्याची किंमत 810 रुपये प्रति किलो झाल्याने 1 रुपयाला मिळणारी काडीपेटी आता 2 रुपयांना घ्यावी लागणार आहे. 2007 पूर्वी 50 पैशांना मिळणाऱ्या काडीपेटीची किंमत वाढवून काडीपेटी 1 रुपया करण्यात आली होती. तब्बल 14 वर्षानंतर काडीपेटी महागली आहे तर दुसरीकडे महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून पेट्रोल 115 रुपये तर घरगुती सिलेंडर 900 रुपयांना मिळत आहे.